कोऑपरेशन, थैंक यू। संघनायक अफजल शेख, पुण्याचे कॅप्टन अफजल शेख, तुम्ही इथे असाल त्वरित या। आलाय अफजल, ऑलरेडी आलाय अर्धा तासापूर्वी, फक्त चेंजिंग त्यांना करायचं होतं म्हणून त्यांनी टाइम मागितला होता। कोऑपरेशन, थैंक यू। कोऑपरेशन, थैंक यू। या नाणेफेकीचं कौल या ठिकाणी आपण करणार आहोत, तर आपल्यामध्ये सुनील रणाचारी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। बेस्ट समितीचे ते सदस्य आहेत आणि याच्या व्यतिरिक्त बेस्ट कामगार समितीचे सरचिटणीस सुद्धा आहेत। दोन्ही संघनायक आलेले आहेत, शर्माजी आलेले आहेत, शेख सुद्धा आले, पास करायला हरकत नाही आपल्याला। थँक्यू। नाणेफेकीचं कौल शर्मा आणि शेख दोन कॅप्टन मध्ये या ठिकाणी, नाणेफेकीचं कौल सुनील घनाचार्य हे या ठिकाणी करतील, जे बेस्ट समितीचे सदस्य आहेत, सरचिटणीस आहेत बेस्ट कामगार समितीचे, आणि त्यांच्या सोबत त्यांच्या बरोबर आहेत आमदार संजय पोतीस आहेत, जे विभाग प्रमुख सुद्धा आहेत। त्यांच्याच संकल्पनेतून या स्पर्धेचे स्पर्धा 2010 पासून आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी बघताय, आणि तसंच उपविभाग प्रमुख आमचे सदापरम साहेब हे सुद्धा आहेत, माजी नगरसेवक बलराम गाग, आमचे पदाधिकारी शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 या टॉस या ठिकाणी बरोबर 6:50 या टॉस या ठिकाणी करतोय आम्ही। 8 षटकांचा सामना आहे, पुणा आणि तसंच कोलकात्याचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय कोलकात्याने, इंजनने टॉस जिंकलाय, बघायचं काय निर्णय घेत आहे। पंचांना विनंती करून तयारीने राहायला हरकत नाही आहे, 1-10 मिनिटात हा सामना आम्ही तुमच्या पुढे या ठिकाणी प्रेझेंट करू। मीनवाईल मी सुनील नाणेकर जे आहेत त्यांना विनंती करेन, 2 जी आपण क्लिपिंग बनवली सचिनची आणि टेनिस क्रिकेटची ती या ठिकाणी आपल्याला हरकत नाही आहे। आज 24 एप्रिल सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस आहे, क्लिपिंग या ठिकाणी सचिनचं दाखवतो, तसंच टेनिस क्रिकेटचं सुद्धा एक क्लिपिंग बनवली आहे संतोषनी, ती सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत। कोलकाता नाणेफेकीचं कौल जिंकलं, तर फिल्डिंग घेतलंय, आमंत्रित केलंय ते बॅटिंगसाठी पुण्याला।
अंगात हवा जोश रंगात जरा येईल असा खेळात कसा होश हा जरा खेळू जरा खेळू। आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे की सुप्रीमो चषक 2015 अंतिम सामना जो 26 तारखेला या ठिकाणी 10 वाजता जो सुरू होणार आहे त्याचं थेट प्रेक्षेपण सह्याद्री म्हणजे दूरदर्शन महाराष्ट्राचं जे आहे ते दाखवणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रावर। ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्या पद्धतीने दूरध्वनीमधून दूरदर्शनमधून फोन आलेला आहे आणि त्यांचे जे ऑफिशियल्स आहेत ते सज्ज होत आहेत। ही सूचना डोनाल्डसाठी आहे, त्यांच्यासाठी आपल्याला जागा द्यायला लागेल आणि ते कव्हरेज या ठिकाणी करून ते एक प्रेक्षेपण सुप्रीमो चषक 2015 अंतिम सामना दाखवणार आहेत। टेनिस क्रिकेटमधले लेजंड क्रिकेटर अजित पुत्रन यांचं आगमन होते, त्यांचं स्वागत आहे। वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर। रसिकांच्या माहितीसाठी या वर्षापासून आमदार संजय पोतनीसनी एक अजून एक प्रयोग सुरू करत आहेत, ज्या आमच्या टेनिस विश्वातील 60 वर्षामध्ये क्रिकेटर्सनी सेवा दिलेली आहे टेनिस विश्वातील, अशा 3 खेळाडूंचा सत्कार आम्ही या वर्षापासून सुरू करतो आहे। हा सत्कार 26 तारखेला या ठिकाणी बघू शकाल। तर ज्यांनी सेवा, कारण लक्षात घ्या आत्ता मागच्या 10-12 वर्षामध्ये व्यावसायिकपणा खूप आला आहे, मात्र मागे वळून 60 वर्ष जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये करंडकसाठी स्पेसिफिकली ट्रॉफीसाठी एक प्रेस्टिज होतं, ती फाईट व्हायची आणि या सगळ्या संघांनी सगळ्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी मागच्या काही वर्षांमध्ये केली आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। त्याच्यातले अजित पुत्रन आहेत, असे कितीतरी नावं आहेत जे सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी हरीश पंड्या यांनी या ठिकाणी घेतलं होतं। आम्ही यावर्षी अँथोनी विवेक कदम उमेश मांजरेकर अशा 3 खेळाडूंचा आम्ही सत्कार यावर्षी या ठिकाणी 26 तारखेला आम्ही करणार आहोत। असंख्य खेळाडू आहेत जे लेजंड क्रिकेटर आहेत, अप्रतिम कामगिरी केलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी या सगळ्या खेळाडूंची या ठिकाणी उपस्थिती होते। नाणेफेकीचा कौल झाला आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी, महिंद्र स्पोर्ट्स पुणे आणि अँजल स्पोर्ट्स कोलकाता। नाणेफेकीचा कौल सुनील गणाचार्य बेस्ट समितीच्या सदस्यांनी केला आहे आणि टॉस जिंकलं ते कोलकाता यांनी। शर्माने फिल्डिंग घेतली आहे, आमंत्रित केलं आहे पुण्याला बॅटिंगसाठी। थोड्याच वेळात हा सामना आम्ही तुमच्यापुढे सादर करू। Number one, supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. ही जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा हो ऐसा मेळना। ही जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा हो ऐसा मेळना। Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one.
आपल्या सगळ्यांचे लाडके खेळाडू वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर चंद्रकांत पंडित यांचं आगमन होतंय. सुप्रीमो चषक 2015 आमदार संजय पोत्तीस यांच्या मार्फत चंद्रकांत पंडित यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि दुपारी आज प्रबोधन T20 त्यांनी व्हिजिट दिली होती. CPCC चंद्रकांत पंडित क्रिकेट क्लिनिक ज्याच्या माध्यमातून असंख्य खेळाडू यांनी घडवले, भारतीय संघासाठी खेळले, टेनिस विश्व खेळले, टेनिस क्रिकेट खेळले, क्रिकेटर्सवर प्रचंड प्रेम. टेनिस विश्वामध्ये चंदू पंडित यांचे भरपूर मित्र आहेत, 300 किंवा 400 मित्र आहेत जे सातत्याने त्यांना भेटत असतात. याच्या व्यतिरिक्त मला सार्थ अभिमान आहे की केरळाची जबाबदारीसुद्धा त्यांच्याकडे क्रिकेटची आलेली आहे. इंडोर आमची क्रिकेट अकॅडमी जी मुंबईची आहे त्याचेसुद्धा भरपूर वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. रसिकांच्या माहितीसाठी चंद्रकांत पंडित हे अत्यंत प्रसिद्ध असे खेळाडू आहेत मुंबईचे. September 30, 1961 त्यांचा जन्म. आज सचिन तेंडुलकर त्यांचा जवळचा मित्र, त्याचा जन्म 24 एप्रिल आहे आज. आणि आमचे दोन्ही अंपायर्स सतीश कुरुप आणि PC पाटील आतमध्ये जात आहेत. भारत, आसाम, मध्य प्रदेश, मुंबई या संघाच्या माध्यमातून त्यांना आपण पाहिलं आहे. राईट हँडेड बॅट्समॅन आहेत, नामांकित यष्टीरक्षक आहेत, नामांकित प्रसिद्ध प्रशिक्षक आहेत. 5 टेस्ट खेळलेले आहेत, 171 धावा. याच्या व्यतिरिक्त 14 झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेत. 36 एकदिवसीय सामने खेळलेत, 290 धावा आपल्याला बघायला मिळालेत, 15 झेल त्यांनी टिपलेले आहेत. आणि तुम्ही LED बघू शकता आमदार संजय पोत्तीस आणि चंद्रकांत पंडित यांना. CPCC हे त्यांचं क्रिकेटची एक संस्था आहे, ज्या संस्थेच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी ते करतायत. मागच्या काही वर्षांमध्ये CPCC अंधेरीमध्येच आहे आणि पुढची पिढी, पुढची गुणवत्ता असणारी खेळाडू त्यांच्या माध्यमातून ते घडवतात याचं उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. त्यांचे गुरु द्रोणाचार्य पुरस्कार विजेते श्री रमाकांत आचरेकर आणि तसंच अशोक मनकट साहेबांनी सुद्धा चंदू पंडित यांना भरपूर वर्ष मार्गदर्शन केलं आहे याचं या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे. Under-19 या संघाचाही त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे अगेन्स्ट श्रीलंका आणि पाकिस्तान. मुंबई रणजी संघाच्या माध्यमातून भरपूर वर्ष खेळलेत, मध्य प्रदेशमधून खेळलेत, आसाममधून खेळलेत, मुंबईचे संघनायक म्हणूनसुद्धा चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. मध्य प्रदेशमधूनसुद्धा 6 वर्ष अप्रतिम कामगिरी केली आहे, आसाममधून 2 वर्ष चांगली कामगिरी केली आहे. आणि बेस्ट ज्युनियर क्रिकेटर म्हणून मुंबईमध्ये 1978 त्यांचा सन्मान झाला आहे आणि बेस्ट सिनियर क्रिकेटरमधून मुंबईमध्ये 1983 ते 1991 एक जागा चंद्रकांत पंडित यांनी आपली बनवली आहे. हरीश कुछ कहना चाहेंगे चंदू के बारे में? नहीं, मैं केवल एक ही चीज कह सकता हूँ, चंद्रकांत पंडित इज अ थरो जेंटलमैन, डाउन टू अर्थ. और सबसे बड़ी बात है कि प्रबोधन में जब दोपहर को हमारी मुलाकात हुई तो उनके चेहरे पे एक समाधान था. बहुत कम लोगों के चेहरे पर सेटिस्फैक्शन देखने को मिलता है. इन दिनों केरला में टैलेंट को स्पॉट कर रहे हैं और मेरा यह पूरा विश्वास है कि चंद्रकांत पंडित के मार्गदर्शन में केरला टीम आने वाले दिनों में फर्स्ट क्लास क्रिकेट में, रणजी ट्रॉफी में अच्छा प्रदर्शन करेगी. ये हमारी दिल से दुआ है चंद्रकांत पंडित जी के लिए. नगर सेविका सभागृति सुनैना संजय पोत्तीस यांचं आगमन होते. त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 तमाम महिला पदाधिकारी यांचं आगमन होते, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. दोन्ही पंच आमचे सतीश कुरुप आणि PC पाटील पोचलेले आहेत. कोलकाता संघाने नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर शर्माने फिल्डिंग घेतलं आहे. शर्माजी, अगर आप मेरा आवाज सुनते हो तो आपसे रिक्वेस्ट है, आप अंदर आ सकते, अपने टीम के साथ आलेले आहेत. कोलकाताहून हा दुसरा संघ सुप्रीमोमध्ये येतोय खेळण्यासाठी. सोनाली शिबिर कोलकाता आणि एंजल स्पोर्ट्स कोलकाता असे दोन संघांना तुम्ही पाहिलंय. एंजल स्पोर्ट्स कोलकाता कॅप्टन आहेत टिल्लू शर्मा, संघ आहे विकी सिंग, गोपाल सिंग, कमरल अली, सोईगोतो मामा, मुकेश पांडे, सरोज, सुनील जोनेस, पप्पू दास, लकी, सुरेश कुमार
आणि मुन्ना असा संघ आहे. दुसऱ्या बाजूला पुण्याचा संघ आहे, अफजल शेख, कृष्णा सातपुते, इजाज, रियाज, मुकेश गोयल, बाबू पाटील, बबलू पाटील, त्याच्यानंतर तुकाराम म्हणजे महाराज, अभिजित अभिजित दुधे, संदेश पारते आणि अरविंद. दोन्ही संघांना विनंती, एक एक प्रतिनिधी आमच्याकडे येऊ द्या. अफजल आणि टिल्लू शर्मा, टिल्लू शर्मा जी आपका एक प्लेयर मेरे बॉक्स में भेजिए, कोलकाता के जो कॅप्टन आहे. आणि अफजललाही विनंती आहे, एक प्लेयर बॉक्समध्ये येऊ द्या. अफजल शेख पुण्याचे जे कॅप्टन आहेत त्यांना एक सूचना आहे. तुमचा एक प्रतिनिधी मला भेटायला आला. आमचे सर्व सामने 21 तारखेपासून 6:30 बॉल पडतोय. मिक्सिंगची वेळ आहे म्हणून तुम्हाला लाईटचा इम्पॅक्ट लक्षात येत नाही आहे, मात्र व्यवस्थित उजड आहे, सामना सुरू करू शकता तुम्ही. आणि तुमची बॅटिंग आहे, तुम्ही येऊ शकता. पूर्ण अंधार झाल्यानंतर लाईट किती सुंदर आहे हे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आत्तापर्यंत या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या दिवशी 4 सामने, दुसऱ्या दिवशी 5 सामने, असे एकंदरीत 9 सामने. संजय म्हात्रे मला तेच सांगतायत, 12 सामने. पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 5, असे 12 सामने आम्ही पूर्ण केलेत. आणि हे सगळे सामने 6:30 बॉल पडलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सामना सुरू करावा. टिल्लू शर्मा जी आपका एक प्लेयर भेजिए मेरे पास प्लीज. भगवासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन. सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन. सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन. आघाडीची जोडी येऊ द्या. अफजल शेख, संजय पोते साहेबांची सूचना आहे,
तुमचे बॅट्समन येऊ द्या. पुण्याचे फलंदाज तुम्ही उतरलेले नाही आत अजून, त्यांची एक अडचण होती, ते डिस्कस केली आहे त्याने. त्याने 10 मिनिटं मागितलेत, आम्ही त्यांना आता 17 मिनिटं दिलेले आहेत टॉस झाल्यापासून. पुण्याहून ते आलेत, मी जसं उल्लेख केला 2 दिवसापूर्वी की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये टेनिस विश्वातला एक असा संघ आहे तो सगळ्यात जास्त ट्रॅव्हलिंग पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात करतो. आणि अफजल नो डाऊट 6:25 त्यांचा संघ इथे पोहोचला आहे. मात्र लाईट्सच्या बाबतीत ज्यांच्या मनात चिंता होती ती मी चिंता दूर केली आहे. फलंदाज जर 2 मिनिटात उतरला नाही तर तुमच्या 10 धावा आम्ही कमी करू. धन्यवाद. नो डाऊट पुण्याची बेस्ट टीम आहे. अफजल शेख वन ऑफ द व्हेरी गुड कॅप्टन अँड सक्सेसफुल कॅप्टन, डिसिप्लिन कॅप्टन या होती शंकाने. त्यांच्या काही शंका होत्या तीच चर्चा चालली होती, ती चर्चा आम्ही ती शंका जी आहे ती दूर केली 10 मिनिटापूर्वीच. तर ही त्यांची चर्चा चालू होती म्हणून आम्हाला थोडीशी तंबी द्यावी लागली 10 धावांची. सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन, सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन, आघाडीची जोडी पुण्याची आलेली आहे. पहिलं षटक घेऊन येतील टिल्लू शर्मा, मुकेश गोयल आणि योगेश पेनकर आघाडी आलेले आहेत. महिंद्र स्पोर्ट्स पुणे हा संघ, भिवंडीचे शिवसेनेचे आमदार योगेश म्हात्रे यांचा हा संघ, डिंग डॉंग म्हणून ओळखला जातो, प्रतीक स्पोर्ट्स म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी ते महिंद्र स्पोर्ट्स म्हणून या ठिकाणी खेळतील. आमदारांचंच नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, त्यांच्या मित्राचं योगेश म्हात्रे आमदार आहेत. प्ले कॉल केलाय, 7:18 झालेत, 6:54 टॉस केला होता आम्ही. पहिला चेंडू पडतोय,
आणि दोन दाबा पूर्ण करता येते या ठिकाणी. कोलकाता मागच्या वर्षी मागच्या सीझनला रनर्सअप होता 2013 साली, हे आपल्याला विसरता का म्हणे. आणि तो संघ होता तो सोनाली शिबिर कोलकाता. 25 तारखेला म्हणजे उद्या राजेंद्र स्पोर्ट्स मुंबईच्या समोर पहिला सामना खेळतील. 9 मैल इंदोर काही अपर्यायी कारणामुळे पोचू शकणार नाही आहेत अशी सूचना त्यांची आली आहे परवा. त्या ठिकाणी आम्ही एक दुसरा संघ खेळू. ऑन साईडला लॉफ केलंय मिडविकेटला. पावर प्ले चालू आहे आणि त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपयोग करत असताना हा पहिला सुप्रीमो चौकार आजच्या दिवसातला. जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर वन. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे 6. धन्यवाद संजय म्हात्रे. तर 3 दिवस झालेत आतापर्यंत सुप्रीमोमध्ये. जर पहिल्यांदा आज 4th दिवस आहे आजचा. स्वीप केलाय आउटसाईड द ऑफसमचा चेंडूला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक फाईन लेगला पोचेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या 8 मुकेश गोयल पुण्याचे एस टी रक्षक. आत्तापर्यंत जर पाहिलं तर सुप्रीमो चषकमध्ये 156.4 षटकांचा खेळ कालपर्यंत तुम्ही पाहिलात. 1333 धावा झालेत. 102 बळी गेलेत. 43 षटकार आणि 58 चौकार एक आज बसला. असे 59 चौकार तुम्ही पाहिलात. 14 गडी शून्यावर बाद झालेत. 118 अवंतर धावा गेलेत आत्तापर्यंत. ऑफ साईडला प्लेस केलंय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सिंगल. सिंगलने धावसंख्या सरकते ती 9 वर. मुकेश गोयल, कृष्णा सातपोते, अविनाश रामगुडे, मुकेश गोयल, संदेश अफजल स्वतः, काही असे खेळत प्रसिद्ध आहेत. अतुल डोंबळे यांनाही विसरता कामाने वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर. या सुप्रीमोमध्ये 6 गडी बाद करण्याचा विक्रम आहे त्यांचा. ऑफ साईडला या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला खेळत आहेत तर सिंगल पूर्ण करत आहेत. मुकेश स्वतःचं खातं उघडून संघाच्या धावसंख्येला आकार देत आहेत. आता डबल फिगरमध्ये 10 या धावसंख्येवर. योगेश पेनकर आतापर्यंत मैदानावर खेळत आहेत 9 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 10. पुन्हा ज्यांचं स्वप्न आहे सुप्रीमो चषक 1 वर्ष जिंकण्याचं आणि त्याच आत्मविश्वासाने अफजल शेख आणि त्यांचे तमाम सहकारी पुण्याहून इथे आलेत. ऑफ साईडला खेळत आहेत स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये संघनायक आणि गोलंदाज शर्मा. चेंडू अडवत असताना तर भिवंडीचे आमदार मात्रे यांचा हा संघ. तर षटक संपते पहिलं. पावर प्ले संपते. धावसंख्या झाली आहे कॉपरेशन 11. चांगली सुरुवात नेहमीच्या पद्धतीने पुण्याची, कारण त्यांची सुरुवात अशी असते 10, 11, 15, 18 एक षटकात 26 सुद्धा कोटतात कधीकधी पहिलाच, कारण सुरुवातीलाच एक इमेज क्रिएट करतात आमचा संघ कसा आहे ही त्यांची ओळख आहे. मात्र पुण्याचं एक खासियत आहे त्यांची जी प्रसिद्धी आहे ती त्यांच्या गोलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी आणि आघाडीचे 2 फलंदाज कृष्णा सातपुते आणि अविनाश रामगुडेसाठी ओळखलं जातं. सचिनला बघतोय स्क्रीनवरती. आज त्याचा वाढदिवस आहे म्हणजे सचिनचे सगळे फोटोग्राफ्स मी तुम्हाला मध्ये मध्ये या ठिकाणी दाखवतोय. 24 एप्रिल 2015 सचिनने नेहमीप्रमाणे आपल्या आईबरोबर वेळ घालवलाय. नंतर आश्रमला भेट दिले, मुलांना भेटलाय, मित्रांना फोन केले, कुटुंबाबरोबर जास्तीत जास्त वेळ अंजली आणि त्यांच्या मुलांबरोबर आजचा दिवस गाजवलाय. आयुष्यातले कितीतरी वेळ कुटुंबाबरोबर त्यांना घालवता आलं नाहीये. 24 वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना आणि आता हे जे दिवस आहेत ते जास्तीत जास्त तो सारा अर्जुन आणि अंजली यांच्याबरोबर ते घालवायचा प्रयत्न करतायत. धावसंख्या 11. सगळ्यांना माहिती असेल आंध्र प्रदेशमध्ये एक गाव त्यांनी दत्तक घेतलं होतं राज्यसभेचे खासदार म्हणून आणि त्या गावाला वीज रस्ता पाणी सगळ्या गोष्टी करून गाव सुंदर केलं. गोलंदाज आहेत सरोज. बॉटमॅनचा वापर. ऑन साईडला प्लेस करतायत. नो बॉल कॉल केलाय. 1+1 2 धावा मिळतील. नो बॉल कॉल केलाय. पंचांबरोबर कोलकाताचे प्लेस त्या ठिकाणी बोलतायत. धावसंख्या सरकते ती 13.
या धावसंख्येवर. पहिलं षटक आतरलं आतळलं होतं ते कलकत्ताचे कॅप्टन सिल्लू शर्मा यांनी. दुसरं षटक आतरत आहेत सरोज परमाने. कोलकाता म्हणलं की महाकालीचं देऊळ डोळ्यासमोर येतं, कोलकाता म्हणलं की इडन गार्डन डोळ्यासमोर येतं, कोलकाता म्हणलं की सौरभ गांगुली डोळ्यासमोर येतं, आणि कोलकाता म्हणलं की फुटबॉल डोळ्यासमोर येतं, याचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे. आणि कोलकाता म्हणलं की नवरात्र स्पेसिफिकली अश्विन असो किंवा चैत्र, हे दोन्ही नवरात्र स्पेसिफिकली षष्टीपासून नववीपर्यंत हे 5 दिवस जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. या 5 दिवसात बंगालीचे जे लोक असतात मा भगवतीची प्रचंड पूजा आणि तसंच मेडिटेशन त्यांचं त्या 5 दिवसात सुरू असते. महाकालीची कृपा प्रचंड असते कलकत्ता. आणि कलकत्ता म्हणले की स्वामी विवेकानंद यांचं नाव आवर्जून या ठिकाणी घ्यायला पाहिजे, त्यांचं डोळ्यासमोर चित्र येतं. थँक्यू. धावसंख्या 13. दुसरा संघ आहे. यावर्षी त्यांनी विनंती केली कोलकाता संघाने आमदार संजय पत्रीस यांना की आमचे 2 संघ येऊ द्या म्हणून. थोडा वेळ लागला मात्र त्याच्यानंतर विनंतीचा सन्मान आमदारांनी त्यांना पोचपावतीच्या माध्यमातून दिलं. त्यामुळे सोनाली शिबिर आणि अँजल स्पोर्ट्स कोलकाता अशा 2 संघांना आम्ही या ठिकाणी संधी दिली आहे. पुन्हा एकदा नो बॉल या ठिकाणी कॉल केला आहे. मला वाटतं जे रिटर्न क्रीस आहे, बॉलिंग क्रीस आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी गडबड होते. तेच प्रवीण पाटील या ठिकाणी समजून सांगताय. प्रवीण थोडंसं हिंदीमध्ये बोल त्यांच्याशी, त्यांना मराठी कळत नाही. यू कॅन टॉक इन हिंदी ऑर इंग्लिश. सरोज यांना समजायचं असेल तर आपल्याला हिंदीमध्ये या ठिकाणी बोलावं लागेल. थोड्याच वेळात हरीश पांड्या तुमच्यासमोर येतील वातावरण घेऊन हिंदीमध्ये. मुकेश गोयल आहे स्ट्राईकवर, 1 वर खेळतोय. पेनकर खेळताय मैदानावर 11 या धावसंख्येवर. नोबल कॉल केले पुन्हा एकदा करुणाकरण कोटियाले. स्क्वेअर लेग पंचानी त्या ठिकाणी नोबल कॉल केले संजय म्हात्रे यांच्या साठी. कोऑपरेशन. थँक्यू. PC Kevin dead ball. Thank you. Return crease sa problem hai, bowling crease sab ke jana samjhun sangitla. Pattern patch cha madhe chendu parte lock karne cha prayatna din karun dakhale to kai koel. A chendu tyana screen cha dishela khelaycha hota. Kal 2 संघ सांता क्रुझच्या अंतिम सामन्यात आलेत. अंतिम सामना शनिवारी बघू शकाल. युगांतर आणि YNCC अप्रतिम कामगिरी करत असताना पुन्हा एकदा स्थान निर्माण केलं आहे अंतिम सामन्यात. चेंज ऑफ पेस आहे, ऑन साईडला चेंडू जातोय, उचलायला वेळ लागतोय. त्या ठिकाणी कोलकाता संघाला थोडं मिक्स व्हायला या परिस्थितीमध्ये वेळ लागणार, वाद नाही. कारण क्रिकेट रजनी आहे, नाईट क्रिकेट आहे, अशा परिस्थितीमध्ये खेळणं त्यांना थोडासा वेळ लागू शकतो. मात्र सेट झाल्यानंतर नक्कीच ते चांगली कामगिरी करतील. धावसंख्या 16. कारण मागच्या वर्षी 2013 तुम्हाला आठवत असेल, मागच्या वर्षी नाही त्याच्या अगोदरच्या वर्षी, मागच्या वर्षी आचारसंहितामुळे सुप्रीमो झाली होती. त्यावेळेला सोनाली शिबिर यांनी मन जिंकली होती सगळ्या प्रेक्षकांची. अंतिम सामन्यापर्यंत तो संघ गेला होता. बॅकफुटला थांबून ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न होईल. अशा पद्धतीने कधी खेळत नाहीत. पावलं त्यांच्या त्याच जागेवर होते, पावलं हरले नाहीत, त्यांचं शरीर फक्त आलं खाली बसले. चेंडूला त्यांना लेग कट करायचा होता. व्हेरी गुड बॅट्समॅन, आघाडीचे चांगले फलंदाज आहेत. मात्र आज आज शॉट बघितल्यानंतर आम्ही थोडे सरप्राईज झालो. शफल होत आहेत, बीट होत आहेत. पुन्हा एकदा नो बॉल कॉल केले आहे पी सी पाटील यांनी. थर्ड नो. कोऑपरेशन. बॉलिंग क्रीस आणि रिटर्न क्रीस इथे त्यांची गडबड होते बॉलिंग क्रीस मध्ये. कारण बॉलिंग क्रीस आणि रिटर्न क्रीस आणि पॉपिंग क्रीस हा जो चौकट आहे तो महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा जो पाऊल आहे मला वाटतं या ठिकाणी फ्री हिट दिलं आहे. ओव्हर स्टेपिंग झालं या वेळेला पॉपिंग क्रीसच्या पुढे, त्यामुळे फ्री हिट दिलं आहे. बघू शकता स्लो मोशनमध्ये या ठिकाणी ओव्हर, बघा ओव्हर स्टेपिंग झालं आहे त्यांचं. लाईनीच्या पुढे हा पाऊल आहे.
त्यामुळे नो बॉल काउंट करण्यात आला. इट इज अ फ्री हिट. अगोदर बॉलिंग क्रीज मध्ये त्यांचा पाऊल अगोदर पडत होता. कोलकाता आपके जो बॉलर है उनके जो कदम है इसके पहले बॉलिंग क्रीज के ऊपर इसके पहले आ रहे थे और अभी पॉपिंग क्रीज के आगे जा रहे हैं. इसके लिए यहाँ पे अंपायर ने उसको नो दिया. फ्री हिट दिले पंसानी, इसको ध्यान में रखें. संजय पोतनीस यांच्या बरोबर बोलत होते आणि बाई सुद्धा त्यांना सगळ्या गोष्टी या स्पर्धेतल्या माहिती ज्या आहेत त्या सांगत होते. ऑन साइडला लॉफ केलंय, क्षेत्ररक्षक मागे आहे, विकेटला कव्हर करेपर्यंत दोन. संख्या 20 टू मुकेश. मुकेश पेंटर फार वेगाने करतोय. आतापर्यंत एक चौकार त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. 13 या धावसंख्येवर खेळत आहेत मुकेश गोयल, खेळत आहेत 4 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या षटक दुसरा मार्गस्थ असताना 20 धावा बिनबाद. ओव्हर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. सातत्याने प्रवीण पाटील त्यांना समजवत आहेत, सांगतायत नर्वस व्हायची, नर्वस होने का कोई जरूरत नहीं है. कोलकाता आप जैसे कोलकाता में खेलते हो वैसे ही खेलिए. आपको देखने के लिए यहाँ पे पूरे दर्शक मौजूद हैं. आप अच्छा क्रिकेट खेलिए, क्रिकेट को एंजॉय कीजिए. कोऑपरेशन अपेक्षा चेंडू जास्त उसळतोय. आत ही आला होता चेंडू, जातोय तो थर्डमॅन विभागामध्ये. सिंगल कंप्लीट करताय. सिंगल ने धावसंख्या सरकते ती आता 21 या धावसंख्येवर. तर षटक पूर्ण झाले, दोन धावा झालेत 21. पहिल्या षटकात 11 धावा, या षटकात 10 धावा, सरासरी 10.5 षटकाबद्दल अभिष. डेफिनेटली यहाँ पर जो बोलर थे सरोज, उनकी जो डिलीवरी स्ट्राइड है वो डिलीवरी स्ट्राइड में थोड़ी सी तकलीफ महसूस कर रहे थे. और प्रवीण पाटिल ने उनको समझाया कि जब आपका पैर लैंड होता है तो उस समय पर वो काफ़ी आगे चला जाता है और वो लीगल डिलीवरी नहीं है. कई बार ऐसा होता है कि खिलाड़ियों को जब अपने रनअप के साथ तकलीफ होती है तो उसको इम्प्रूव करने के लिए मौका दिया जाना चाहिए और सरोज ने उसके बाद इम्प्रूव करते हुए कुछ अच्छी गेंदें भी की. तो इट्स ऑल अबाउट लर्निंग क्रिकेट, क्योंकि सीखना बंद तो जीतना बंद, कीप लर्निंग. मेरे ख्याल से इस वक्त महिंद्रा स्पोर्ट्स बहुत अच्छी पोजिशन में है, क्योंकि इस ओवर में नो बॉल्स जो गिरे उसकी बदौलत एक 4-5 रन ज्यादा बन चुके हैं. 4-5 दवा जास्त आला असा रिश्त म्हणणं आहे. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. 21 फॉर लो लॉस. सुनील जोनस, जोनस नाव अत्यंत परिचयाचं राजेंद्र 11 संघाच्या माध्यमातून. भरपूर वर्ष या संघाच्या माध्यमातून खेळले आहेत ते. ऑफसाईडला प्लेस केलाय. कोऑपरेशन नो बॉल. थँक्यू. सतीशचा हात बाजूला येतोय. यस, इट इज अ नो बॉल. मला वाटतं फिल्डर्सची गडबड झाली या ठिकाणी. एस टीच्या मागे किती फिल्डर असायला पाहिजे, एक फिल्डर जास्त आहे त्यांचा आणि त्यामुळे या ठिकाणी तो नो बॉल कॉल केला आहे. विकेट किपर जे उभे त्या लक्षात येत नाही आहेत. कोलकाताला थोडासा वेळ लागतोय. मैं यहाँ पे टिल्लू शर्मा से रिक्वेस्ट करूँगा, आपके दिल में कुछ भी शंकाएँ हैं तो आप ज़रूर अंपायर से बात करें, वो डाउट्स आप क्लैरिफाई करें ताकि आप और अच्छी तरह से क्रिकेट यहाँ पे खेल सके. कोऑपरेशन अजून एक नो बॉल येतोय. धाव संख्या 23 सुनील जोनस. जगमोहन दालमिया कोलकाताचे आहेत, बीसीसीचे विद्यमान अध्यक्ष. आणि कोलकाता म्हणलं की अरुण लाल डोळ्यासमोर येतात, आणि कोलकाता म्हणलं की एडन गार्डनचे 1,00,000 प्रेक्षक डोळ्यासमोर येतात. ऑफसाईडला कट केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी. सुप्रीमो चौकार. ओ या वेला मॅग्निफिसेंट स्ट्रोक सुप्रीमो शक्का या ठिकाणी बघायला मिळत आहे. सुप्रीमो 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 नंबर
संख्या 33 आतापर्यंत 44 षटकार बसलेले आहेत. आतापर्यंत सुप्रीमो मध्ये बघायला मिळालंय आणि तसंच आज बघितले तर 2 चौकार आणि कालपर्यंत 58 असे 60 चौकार आतापर्यंत बघायला मिळाले. महेश तलाशिलकर आतमध्ये जात आहेत चेंडू दाखवण्यासाठी. कुठला चेंडू निवडायचा ते पंच निवडतील. संख्या झालेली आहे ते 33 षटक मैदानावरती. मार्गस्थ असताना 11 गती या ठिकाणी महिंद्र स्पोर्ट्स पुणे भिवंडीचे आमदार मात्रे शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांचा संघ आहे. डिंग डॉंग म्हणून या संघाला ओळखतात. प्रतीक स्पोर्ट्स म्हणून सुद्धा ओळखतात. या संघाने 33 षटक मार्गस्थ असताना 33 धावा केले. योगेश पेंडकर मैदानावर खेळत आहेत आता 15 या धावसंख्येवर. मुकेश गोयल मैदानावर खेळत आहेत 13 या धावसंख्येवर. 14 या धावसंख्येवर 1 षटकार आणि चौकार आतापर्यंत मुकेश गोयलच्या माध्यमातून आणि 1 चौकार योगेश पेंडकरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय. कोलकाता संघाला वेळ लागला कारण काही नोज पडले. टोटल 9 बघूया किती पडले. एकंदरीत 9 बॉल आहेत 5. या 9 बॉलमुळे त्या संघाला ट्युनिंग व्हायला थोडा वेळ लागला. त्यांना वेळ लागतो प्रश्नच नाही. कोलकात्यावर इथे खेळायला आले. सॉफ्ट बॉल क्रिकेट खेळत आहेत. मागच्या वेळेला सोनाली शिबिर कोलकाता जेव्हा पहिल्या फेरीत खेळत होता त्यांनाही वेळ लागला होता. मात्र पहिला फेरी खेळल्यानंतर मात्र त्यांची गुणवत्ता सिद्ध करत असताना स्पेसिफिकली गोलंदाजी त्यांनी मुंबईच्या संघांना संघातील फलंदाजांना तात्या तय्या नाचवलंय हे विसरू नका. 2013 साली अप्रतिम कामगिरी त्यांनी केली होती आणि त्याच आधारावरती अंतिम सामन्यात पोहोचले आणि अंतिम सामना सुद्धा क्लोज झाला असं वाटलं होतं की कोलकाता संघ येऊ शकेल आणि जिंकू शकेल असं चित्र निर्माण केलं होतं. मात्र वीरांत वाडामधल्या फलंदाज असो अष्टपैलू खेळाडू असो यांनी सामन्याला कलाकी देत असताना पालघरचं स्वप्न पूर्ण केलं. तर कुणबी समाजाचे अत्यंत नामांकित नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि अत्यंत नामांकित व्यक्तिमत्व मानसी अनंत गीतेसाहेब यांचं आगमन होतं डाव्या बाजूनी. शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 वतीने तसंच आमदार संजय पोतनीस आणि आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मानसी अनंत गीतेसाहेबांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अधिवेशन चालू असताना आपण जेव्हा थेट प्रेक्षेपण बघतो त्यावेळेला लोकसभेमध्ये आपल्या जनतेचे विचार आपल्या संघटनेचे विचार सातत्याने त्याचा पाठपुरावा करतात लोकसभेमध्ये असं आपल्या सगळ्यांचे आवडते शिवसेनेचं व्यक्तिमत्व अनंत गीतेसाहेब यांचं आगमन या ठिकाणी होतोय. कुणबी समाज हा जो आहे त्याचा प्रतिनिधित्व करतात. अप्रतिम कामगिरी मागे वळून बघत असताना आपण त्यांचं भरपूर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवू. बाई त्यांचं स्वागत करताय. शिवांत गीतेसाहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर कार्य केलेलं व्यक्तिमत्व आहे. अप्रतिम वक्तृत्व हे आपण नेहमीच लोकसभेत पाहिलं की आम्हाला छोटे होते मागे खबर करेपर्यंत. थँक्यू. अजून एक धाव विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत तसंच विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त वेळ हा जो परिसर तुम्ही बघताय या परिसराला अनंत गीतेसाहेबांनी भरपूर वेळ दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा धावसंख्या 35 त्यावेळेला चेंडू बघायचे मागे पहिल्या टॅममध्ये उचललेला थोडासा वेळ लागला त्यांना. थँक्यू. आणि त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 37 षटक पूर्ण झाले. 3 धावसंख्या झाली 37 सरासरी 12.25 च्या रूपाने. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनीष अनंत गीतेसाहेब यांच्या माहितीसाठी आज सुप्रीमो चषक 14 दिवस आहे. 21 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी
शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळेला शिवसेना आदित्य ठाकरे उपस्थित होते. भारतीय संघातील नामांकित खेळाडू आणि भारतीय संघाचे माजी संघनायक दिलीप वेंगसरकर आणि मुंबई संघातले वासव जाफर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. एकंदरीत एका बाजूला 16 सांता फेचे संघ आणि एका बाजूला 16 मध्ये 6 मुंबईचे आणि 10 बाकीच्या राज्यातील संघातले खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी सुप्रीमो चषक 2015 पाचव्या वर्षी या ठिकाणी उतरले आहे. याचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण विश्वभर प्रसारित होते. याच्या व्यतिरिक्त दूरदर्शनने अंतिम सामना थेट प्रक्षेपण करायची जबाबदारी आज संध्याकाळी घेतली आहे. 26 तारखेला याचं थेट प्रक्षेपण घराघरापर्यंत दूरदर्शनच्या माध्यमातून सुद्धा पोहोचेल. त्यावेळेला लॉक केलाय हा जेल असू शकतो आणि हा जेल व्यवस्थित घेत होते. मात्र त्यांना भीती होती समोरून जो कोलकाताचा धावत येतोय त्याच्याशी माझा धक्का जर झाला तर जेल सुटू शकतो आणि शेवटी तो जेल सुटतोय त्यांच्या हातून. अतिशय चांगली पार्टनरशिप. ऑन साइड ला खेळत आहेत